हॅलो एव्हरीवन, मुकुंद फूडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत. ह्या गावरान कैऱ्या आहेत. मार्केटमध्ये मोठ्या साईजच्या पण कैऱ्या मिळतात, पण ह्या गावरान कैऱ्यांचं पन्ह चवीला छान बनतं. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाण्यामध्ये कैऱ्या उकळायच्या आहेत आपल्याला. कैऱ्या टाकूयात. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा उकळू शकता कैऱ्या. झाकण ठेवूया. कैऱ्या उकडलेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊया. कैऱ्या लवकर थंड होण्यासाठी आपण त्याला थंड पाण्यामध्ये टाकूया. आपण कैऱ्या काढून घेऊया. आता कैऱ्यांचा गर काढायचा आहे. कैऱ्यांचा गर काढून झालेला आहे. मिक्सरमध्ये फिरवूया. आणि साखर टाकूया 1.5 वाटी. गर काढून झालेला आहे. कैऱ्यांचा गर मी मिक्सरमध्ये काढलेला आहे. तुम्ही त्याला चाळणीने सुद्धा बारीक करू शकता. पण्यामध्ये टाकण्यासाठी इलायची घेतलेली आहे मी. इलायचीचे साल काढून सुद्धा तुम्ही बारीक करू शकता मिक्सरमध्ये, किंवा वेळ कमी असल्यास असे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता. इथे 10-12 इलायची घेतलेली आहे. इलायचीला मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी मी थोडी साखर टाकणार आहे. 1 ते 1.5 चम्मच साखर टाकलेली आहे. चाळणीने काढून घेऊया. चाळणीमधून इलायचीची साल वेगळी झालेली आहे, त्यामुळे इलायचीची वेगळी साल काढण्यापेक्षा असेही करू शकता. आता आपण पन्ह्याला तडका देणार आहोत. 1 टीस्पून तूप टाकूया त्यामध्ये. अगदी कमी टाकायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकायचं आहे. आणि हा तडका आपल्याला आता पन्ह्यामध्ये टाकायचा आहे. 1 मोठा बाउल घेऊया. त्यामध्ये टाकूया. यामध्ये तुम्ही जेवढं हवं तेवढं पाणी टाकू शकता. 1 चमच इलायची पूड टाकायची आहे. मिक्स करून घेऊया. यामध्ये थंड पाणी टाकूया. कैरीचं पन्ह तयार आहे. अशाच प्रकारे कैरीचं सरबत सुद्धा बनवता येतं. फक्त यामध्ये तुपाचा आणि जिऱ्याचा तडका टाकायचा नाही, त्याला कैरीचं सरबत म्हणता येईल. हे आपण कैरीचं पन्ह तयार केलेलं आहे. कैरीच्या पन्ह्याला तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थंड करून पिऊ शकता. तर याला आपण आता ग्लासमध्ये काढून घेऊया. तयार आहे. नक्की करून बघा. आणि आवडल्यास मुकुंद फूड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.